नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर कसे आहात आपण? सर्व चांगलेच ना? नक्कीच आपण चांगलेच असणार. मित्रांनो, आज आपण निबंध बघणार आहोत आणि तो मेट्रोची आत्मकथा वरती निबंध बघणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मेट्रो ट्रेनची आत्मकथा. मित्रांनो, आपण माझ्याबद्दल कुठे ना कुठे ऐकलेच असणार. मी मेट्रो ट्रेन, माझी सुरुवात पहिल्यांदा भारतामध्ये कोलकाता येथे 24 ऑक्टोबर 1984 रोजी झाली. त्यानंतर दिल्लीमध्ये 24 डिसेंबर 2002 रोजी झाली आणि त्यावेळेला भारताचे पंतप्रधान माननीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी दिल्लीमधल्या लोकांना उत्तम प्रकारे सेवा मिळावी म्हणून त्यांनी आपल्या शुभ हस्ते मला सुरू केले. माझा भारत देश हा खूप विकसनशील देश आहे. मी लोकांच्या प्रवासासाठी अतिशय आधुनिक माध्यम आहे. लोकांसाठी सर्वात मोठे वरदानच आहे मी. लोकांना माझ्यामुळे भरपूर सुविधा मिळतात आणि त्यांच्या पैशांची व वेळेचीही बचत होत असते. मी मेट्रो रेल्वेचा एक विकसित प्रकार आहे. प्रामुख्याने मोठ्या शहरांमध्ये मला वाहतुकीसाठी वापरला जातो. मी लांब अंतरासाठी धावण्याऐवजी कमी अंतरामध्येच धावत असतो. बस, ट्रेन किंवा टॅक्सीमध्ये जिथे लोकांना बसण्यासाठी योग्य जागा मिळत नाही व त्यांना धक्काबुक्की करण्याच्या समस्येवरती सामोरे जावे लागते, परंतु माझ्या सहवासात जे लोक प्रवास करतात त्यांना सोयीस्कर सुविधा आहे. माझ्यामध्ये एक खास वैशिष्ट्य आहे की मी अतिशय जलद गतीने धावतो आणि प्रवाशांना एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी कमीत कमी वेळात पोहोचवून देत असतो. माझ्यामध्ये बसण्याची तिकीट अगदी कमी दरात मिळते. जवळपास बसच्या तिकीट एवढाच आपला दर आहे. आपण आनंदाने प्रवास देखील करू शकता. मी विजेवर चालत असतो, त्यामुळे प्रदूषण पसरत नाही. मला चालवायला जे पायलट असतात त्या पायलटसाठी बंद केबिन असते. केबिनमध्ये मला चालवण्याची पूर्ण यंत्रणा बसवलेली असते. डब्यात स्टेशनवर CCTV कॅमेरे लावलेले असतात. पावसाळ्यात उड्डाणपुलावरून माझ्यातून प्रवास करताना ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव येतो. बोगद्यातून जगाशी तुटल्यासारखा भासत असतो. प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी लोकांच्या सोयीकरिता सरकते जिने असतात व दरवाजे आपोआप उघडतात, मात्र ते आपोआप बंद होत नाहीत. ते पायलटला बंद करावे लागतात. माझ्यामधून प्रवास करण्यासाठी टोकन दिले जाते. टोकन म्हणजेच माझी तिकीट. रोज माझ्याने प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळत असतो. माझ्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची साधन कमी पडली आहेत. लोकांना आता जास्त त्रास सहन करावा लागत नाही. प्रवास करण्यासाठी लोकांना एक सोयीस्कर आणि स्वयंचलित मार्ग मिळाला आहे. लोकांच्या आयुष्यात आणि दैनंदिन प्रवासात वेग आला आहे. इतर वाहतुकीच्या पद्धतीच्या तुलनेत माझ्याद्वारे प्रवास करणे स्वस्त आहे. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी एकदा तरी माझ्यामधून प्रवास करावा अशी माझी इच्छा आहे. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला, व्हिडिओला लाईक करायला, तसेच व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये शेअर करायला पण विसरू नका. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता आपल्या ई स्मार्ट स्किल या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करायला आणि त्याजवळील नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. मित्रांनो, याद्वारे आपल्याला नवनवीन व्हिडिओची इन्फॉर्मेशन लगेचच मिळणार. मित्रांनो, मी पुन्हा एकदा येतोय नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची आणि परिवाराची देखील पण काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.